मुलांनो तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या विविध सजीवांची एक यादी करूया हे सजीव कुठे राहतात तेही आठवून पाहूया झाली का यादी या यादीत कुत्रा मांजर पाल फुलपाखरू गवत तुळस कमळ अशी नावे असतील आंबा कडुनिंब नारळ असे वृक्षही असतील काही सजीव उडतात तर काही बिळांमध्ये राहतात मासे पाण्यात राहतात कमळ चिखलात जगते म्हणजेच सजीव जिथे राहतात त्यातही विविधता दिसते तुम्ही तुमच्या आसपास दिसणाऱ्या प्राण्यांची यादी केलीत आता आपण वेगवेगळ्या हवामानात व प्रदेशात राहणाऱ्या सजीवांची माहिती घेऊया आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सर्व सजीव स्वतःमध्ये बदल करून घेतात त्याला अनुकूलन असे म्हणतात विविध प्रदेशांमध्ये हवामान वेगवेगळे असते त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सजीवांमध्ये विविधता दिसते उदाहरणार्थ वाळवंट बर्फाळ प्रदेश पर्वतमय प्रदेश येथे हवामान वेगवेगळे असते राजस्थानच्या वाळवंटात हवामान कसे असते तेथे हवामान अतिशय कोरडे व उष्ण असते तेथे पाऊसही खूप कमी पडतो या उलट हिमाचल प्रदेश काश्मीर हे पर्वतीय प्रदेश आहेत तेथे बर्फ पडतो याला बर्फाळ प्रदेशही म्हणतात येथे हवामान खूप थंड असते येथे पाऊसही जास्त पडतो राजस्थानात उंट हा प्राणी आढळतो वाळवंटात जगण्यासाठी उंटाच्या रचनेत अनुकूलन झालेले दिसते डोळ्यात वाळू जाऊ नये म्हणून पापण्या जाड असतात शिवाय डोळ्यांवर पातळ पारदर्शक पडदा असतो वाळू चालता यावे म्हणून पायांच्या तळव्यांखाली गादीसारखा भाग असतो बरेच दिवस अन्न व पाणी मिळाले नाही तर अडचण होऊ नये यासाठी अन्न व पाणी साठवण्याच्या पिशव्या शरीरात असतात हे अनुकूलन आहे वाळवंटात राहणारा सजीव बर्फाळ प्रदेशात राहू शकत नाही तसेच बर्फाळ प्रदेशातील याकसारखा प्राणी वाळवंटात राहू शकत नाही थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून याकच्या अंगावर जाड केस असतात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून उंटाच्या अंगावर केस नसतात सायबेरियन क्रेन हे पक्षी सायबेरियात राहतात उत्तर ध्रुवाजवळ ते आढळतात तिथे हवामान खूपच थंड असते दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात हे पक्षी उडत उडत हजारो मैल दूर जातात ते दक्षिण दिशेकडे येतात उत्तर ध्रुवावर तेव्हा प्रचंड थंडी असते त्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते हे स्थलांतर करतात म्हणजेच जगण्यासाठी ते आपल्या वर्तनात बदल करतात हेही अनुकूलन आहे सतत पाण्यात असूनही कमळाची पाने कुजत नाहीत कारण त्यांच्यामध्ये तेलाच्या ग्रंथी असतात त्यातून तेलासारखा पदार्थ पानांवर एक प्रकारचा पडदा तयार करतो त्यामुळे पाने कुजत नाहीत कमळाच्या दांड्यांमध्ये पोकळ नळीसारखे भाग असतात त्यामुळे कमळाचे देठ व पानांचे देठ पाण्यावर तरंगतात हे सर्व कमळातील अनुकूलनच आहे अशा प्रकारे परिसराशी जुळून घेण्यासाठी सर्व सजीव स्वतःला तयार करतात मानव जगभर सगळीकडे राहत आहेत विचार करा वेगवेगळ्या प्रदेशात राहण्यासाठी मानव कोणकोणते अनुकूलन करतात सारांश आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सर्व सजीव स्वतःमध्ये बदल करून घेतात त्याला अनुकूलन असे म्हणतात पारिभाषिक शब्द अनुकूलन विविधता पर्वतीय प्रदेश बर्फाळ प्रदेश पारदर्शक